तुम्ही सगळे? आय होप तुम्ही स्वस्थ असाल, मस्त असाल आणि एकदम आनंदित असाल. आणि आज मी सुद्धा खूप आनंदित आहे, कारण खूप वर्षांपासून, 2-3 वर्षांपासून जवळपास आम्हाला एक वस्तू घ्यायची होती आणि फायनली आज आम्ही ती घेतलेली आहे. आणि ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे, कारण मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. ऑनलाईन आम्ही मागवलेली आहे, ती काय आहे, कुठून घेतली, कितीला घेतली, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. प्राजक्ताज लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे जेव्हा जेव्हा मी माझ्या लाईफ रिलेटेड काही अपडेट तुमच्यासोबत शेअर करते ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला थोड्या वेळात भेटूया. आमचा नवीन टी व्ही सोनी ब्राविया आणि अँड्रॉइड टी व्ही आहे, स्मार्ट टी व्ही आणि 50 इंचेस आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि हा आम्ही घेतलेला आहे फ्लिपकार्टवरून आणि आम्हाला किती किंमत पडली याची आणि याची कॉस्टिंग आम्हाला, याची प्राईस जी आहे ती आहे 57,000 रुपयाला हा पडलेला आहे. ओरिजिनल याची जी प्राईस आहे ती, ओरिजिनली याची प्राईस जी आहे ती फ्लिपकार्टला 63 आहे, 63,000 आहे. आणि आम्ही ते कार्ड पेमेंट केलं त्याच्यामुळे आम्हाला ते 57,000 रुपयांना पडलेला आहे हा टी व्ही. तर इन्स्टॉलेशन याचं करायचं आहे, अजून इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. छान टी व्ही आहे, आम्ही शोरूमलासुद्धा बघून आलो होतो त्या दिवशी आणि नंतर ऑनलाईन घेतला, कारण ऑनलाईन किमतीमध्ये बराच फरक होता, सो ऑनलाईन आम्ही घेतलेला आहे. कशी दिली त्या मामांनी कटिंग तुझी? रडली नाही तू? कशी रडली? काय काय केलं त्या मामांनी तुला कटिंग कशी केली सांग बरं. अजून पाणी मारलं का डोक्यावर? कस मारलं? सगळं खचा. अजून काय काय केलं? कुणासोबत गेली होती कटिंग करायला तू? कुणासोबत? कोण घेऊन गेलं तुला कटिंगच्या दुकानात? पप्पा घेऊन गेले. पप्पा सोबत गेली तू? तर हे गाणं आम्ही दिवसातनं ऐकतोय जवळपास किती वेळा, 50-60 वेळा तर सहज ऐकतोय हे गाणं, कारण सियाचं आता हे फेवरेट सॉन्ग झालेलं आहे. आणि बऱ्याच घरी सुद्धा हे गाणं वाजत असेल, आय थिंक सो, कारण सध्या हे गाणं खूप फेमस आहे. तर आम्ही सुद्धा ऐकतोय काही दिवस सियाच्या डिमांडवर. आमचा टी व्ही तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कोणतं गाणं?